अमनेर सेवन फास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया ठळक पण महत्त्वाच्या घडामोडी दुरुस्ती करण्यापेक्षा दगडी दरवाजाची बुरुज पाळा अशी मागणी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली तर बुधवारी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विराग सोनटक्के यांनी दगडी दरवाजाची भेट घेऊन पाहणी केली होती व मार्च महिन्यात दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल असे त्यांनी अमनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले होते तर याबाबत डॉक्टर बी एस पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की अनेक दिवसापासून अमळनेर शहरात दगडी दरवाजेची बुरुज ढासळल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे पुरातन वास्तू म्हणून त्यासंबंधी कोणी काही हालचाल करू शकत नाही हे जरी खरे असले तरी पुरातन वास्तू जर अडचणीची ठरत असेल तर तिला केवळ पुरातन म्हणून किंवा भावना गुंतल्या आहेत म्हणून ठेवून त्रास सहन करीत राहणे कितपत योग्य आहे याचा सार्वजनिक विचार व्हायला हवा या बाबतीत माझी नम्र सूचना आहे की दगडी दरवाजा तसाच ठेवून किंवा नगरपालिका प्रशासनानं त्याची डागदुजी करून दरवाजासमोरील अडथळा ठरणारे मातीचे बुरुज पाळून टाकावेत जेणेकरून वाहतुकीस त्रास होणार नाही आणि दरवाजाची शानही अबाधित राहील अनावश्यक बुरुज दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीचा तगादा न लावता लोकप्रतिनिधींनी व नगरपालिका प्रशासनानं पुरातत्व विभागाकडे वरील सूचना मान्य करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पोस्ट ऑफिस ते गीता प्रोव्हिजन पर्यंत दोनशे मीटर अंतरात तीन हायमस स्लॅम व दहा आकर्षक स्ट्रीट लाईट बसवण्यात आले आहेत त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे या तिन्ही हायमर स्लॅम बसवण्याचं काम सुरू असताना माजी आमदार साहेबराव पाटील नगरसेवक मनोज पाटील निशांत अग्रवाल अनिल पाटील उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या प्रभागाचे नगरसेवक निशांत अग्रवाल यांनी सदर विकासकामे लोकनियुक्त नगर अध्यक्षा लोक पुष्पलता पाटील आणि साहेबराव पाटील यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचं सांगितलं आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी इंदिरा गांधी अपंग विधवा वृद्धप काळ आणि निराधार योजनेअंतर्गत तालुक्यातील एकशे सदुसष्ट प्रकरणांना मंजुरी देण्यात आली या समितीचे आमदार हे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यांच्या उपस्थितीत आज तहसील कार्यालयात बैठक झाली शहरातील सिंधी कॉलनीतील संत बाबा हरदासराम मंदिर येथे नुकताच दोन दिवसीय संत हरदासराम साहेब यांचा तेरावा संत गेलाराम साहेब यांचा एकोणावीसवा धार्मिक उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला बाबा गोधडीवाला यांचे परमशिष्य श्री शी साई देवीदासजी महाराज यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम झाले यात पंचामृत स्नान शोभायात्रा सत्संग अखंडधुनी प्रसाद भंडारा धार्मिक भक्तिगीतांचा कार्यक्रम या दरम्यान घेण्यात आला अमोनेर शहरात एकोणीस जानेवारी रोजी मिनी मॅरेथॉन होणार आहे सदर स्पर्धा प्रमुख पेट्रोल पंप ते मारवड रस्तापिल कंपाऊंड येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल येथे नुकताच क्रीडा सप्ताह हो संपन्न झाला आहे न्यू व्हिजन स्कूलच्या दशकपूर्ती सोहळ्याचं औचित्य साधून बक्षीस वितरण समारंभ नुकताच घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय हँडबॉल पटू कुमारी स्नेहा सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय टेबल विवेक अडवाणी सुनील वाघ पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आदी उपस्थित होते यावेळी स्नेहा सोनवणे यांनी बोलताना माझ्या यशात आई वडिलांचा मोलाचा वाटा आहे असे सांगितले यावेळी संस्थेचे अध्यक्ष शीतल देशमुख चेअरमन निलेश लांडगे उपाध्यक्ष धनराज महाजन सचिव गोकुळ पाटील मुख्याध्यापक संदीप महाजन यांच्यासह शिक्षक व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील पळासदडे येथील माऊली सार्वजनिक वाचनालय व वा ग्रंथालय तर्फे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचं बक्षीस वितरण आमदार अनिल करने गुलाप पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी गुलाब पाटील वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शहरात अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेली अमळनेर तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रम राबवणारी फुले शाहू आंबेडकर विचारांची सामाजिक चळवळ क्रांतीसूर्य महात्मा फुले विचार मंचची सर्व कार्यकारणी संस्थापक प्रदेश अध्यक्ष प्रवीण बी महाजन अनिता महाजन यांनी बरखास्त केली असून नूतन कार्यकारिणीची निवड लवकरच करण्यात येईल तर संघटनेला उत्साह व नवीन भरारीकरिता युवकांना या चळवळीत स्थान देण्यात येऊन चळवळीची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे अमळनेर शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा अमळनेर सेवन न्यूज